नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। ओमायक्रॉनची भीती थोडीशी कमी झाल्याबरोबर क्रूड 76 भावाला पोचलं। बॉन्ड यील्ड मात्र 1.53 झालं पुन्हा। PCR 1.42, डॉलर इंडेक्स 96 आहे, पण व्हिक्स मात्र कमी झाला 16.58 पर्यंत व्हिक्स आला। या ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे डेन्मार्क आणि युरोप इथे काही बंधनं लावलेलीच आहेत। अमेरिकेतला जॉब डेटा चांगला आला, FII विक्री कमी झाली, 589 कोटी एवढीच झाली, आणि DII खरेदी मात्र चांगलीच वाढली, 1735 कोटी एवढी विक्री त्यांची वाढली। आता FII विक्री एकदम का वाढली हा प्रश्न आपणच विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याला कारण बजेट वाढता डॉलर इंडेक्स, म्हणजेच डॉलर मजबूत होतो आहे, त्याचबरोबर नवीन नवीन संकटं येऊ राहील यायला लागली, तर एशियन मार्केट्स किंवा एशियन गव्हर्नमेंट सरकार त्या संकटाला सपोर्ट करण्यासाठी किती पैसा किंवा किती लिक्विडिटी पुरवू शकणार। अशा वेळेला त्यांनी विचार केला की ज्या मार्केटमधून आपल्याला फायदा होतो आहे त्या मार्केटमध्ये विकून टाकावं, तर त्यांना इंडियन मार्केट्समधून फायदा होत होता म्हणून त्यांनी इंडियन मार्केट्समध्ये विक्री केली, हे एक कारण आपल्याला समजू शकतं। अचानक वोडाफोन आयडियाचा शेअर वाढायला लागला आहे, किंवा टेलिकॉम सेक्टर जो मागे पडला होता त्याचे शेअर वाढायला लागले आहेत, त्याचं कारण सरकारने या क्षेत्राला खूप सवलती दिल्या। आता सरकार तरी का मेहरबान झालं असेल या क्षेत्रावर, कारण बँकांकडनं ह्यांनी लोन घेतली असणार, हा सगळा सेक्टर जर डुबला तर एवढ्या लोकांच्या नोकऱ्याही जातील, बँकांची लोनही बुडतील, हा सगळा विचार करून सरकारने या क्षेत्राला उत्तेजन दिलं, बँक गॅरंटीसुद्धा परत दिल्या। म्हणून आता व्होडाफोन आयडिया जे बॉन्डचं पेमेंट होतं ते बॉन्डचं पेमेंट करण्यासाठी 6000 कोटी रुपयाचा फंड त्यांनी गोळा केला आहे आणि वेळेवर लोकांचं पेमेंट करणार आहे, म्हणून 16 रुपयाच्या जवळपास हा शेअर आला आहे। त्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे, तर ते कर्ज वेळेवर जरी फेडलं तरी खूप आहे, पण थोडीफार का होईना शेअरमध्ये वाढ आपल्याला दिसती आहे, तर सरकारने खूप सपोर्ट या सेक्टरला दिलेला आहे। रेलटेलला 211 कोटींची ऑर्डर मिळाली इरकॉनकडनं, धरम बनिहाल या मार्गासाठी। तर रेलटेलने असं सांगितलं की वायफाय सुविधा बऱ्याच स्टेशनांना देण्याचं काम आम्ही करतो आणि त्याचप्रमाणे बोगद्यामध्ये गार्ड आणि ड्रायव्हर यांचा संपर्क तुटून जातो, तो संपर्क ठेवण्याची खूप गरज आहे आणि ते काम आम्ही करणार आहोत, आणि हे काम करण्यासाठीच ही ऑर्डर त्यांना मिळाली आहे। ग्लँड फार्मा कॅलग्रेलॉर या त्यांच्या इंजेक्शनला USFDA मंजुरी मिळाली आहे, 180 दिवसाचा एक्सक्लुझिव्हिटी पिरियड त्यांना मिळाला आहे आणि हे औषध हार्ट अटॅकवर उपयोगी आहे। आता EV चार्जिंगसाठी बरेच इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, तर प्रत्येक कंपनी दुसऱ्या कंपनीबरोबर करार करते आहे। रिलायन्स
बीपी मोबिलिटीनी महिंद्राबरोबर करार केलाय. ई व्ही चार्जिंग इन्फ्रासाठी हा करार केला गेलाय. REC चे कलाम ट्रान्समिशन ही होली ओन सबसिडियरी आहे. तिचं सगळी बिडिंग प्रोसेस पूर्ण झाली की ही सबसिडियरी विकायला त्यांना परमिशन मिळालेली आहे. तर या सबसिडियरीतला 100% स्टेक, त्याच्याचबरोबर सगळेच्या सगळे ॲसेट्स लायब्रिटीज जी कंपनी घेईल त्यांच्या नावाने होणार आहेत. हेल्थकेअर ग्लोबलकडे जे वॉरंट्स होते त्या वॉरंट्सचं शेअरमध्ये रूपांतर केलं त्यांनी. 130 रुपयांनी त्याची रक्कम दिली त्यांनी आणि त्यामुळे प्रमोटरचा स्टेक 1.44% वाढला. फायझरने सांगितलं की आमचा बूस्टर डोस जो आहे तो ओमायक्रॉनवर उपयोगी आहे. GSK फार्माने पण हेच सांगितलं, हे मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं आहे. आज बायोनटेकने सांगितलं की आमचा तिसरा डोस ओमायक्रॉनसाठी कारगर होतो आहे, त्यामुळे थोडा धोका कमी झाला आहे आणि हे पेशंट लवकर बरे होत आहेत असं दिसत आहे. आपल्या इथलासुद्धा डोंबिवलीचा पेशंट बरा झाला आहे, म्हणजे त्यात व्हरायंटचा प्रसार लवकर होतो आहे पण याचं प्रमाण म्हणजे सिरियस होण्याचं प्रमाण कमी आहे. कॅनफिन होम्स 14 डिसेंबरला डिव्हिडंडसाठी बैठक घेणार आहे. HCL टेकनी अपो बँक ही एक सहकारी बँक आहे. तर या बँकेबरोबर जर्मनीची IT कंपनी GBS हिचं अधिग्रहण करणार आहेत हे दोघं मिळून. आधी अपो बँकेकडे 10% स्टेक आहेच. आता हे अधिग्रहण केल्यानंतर अपो बँकेचा स्टेक 49% होईल. HCLचा स्टेक जो आहे तो 51% होईल आणि 85 लाख रुपयाला हे अधिग्रहण होणार आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या अँटीबॉडीजच्या कॉकटेललासुद्धा मंजुरी मिळाली. डॉक्टर रेड्डीजनी प्रेस्टीज बायोफार्माबरोबर ट्रांट यू झुमाम बायोसिमिलरसाठी करार केला आणि हे बायोसिमिलर ते अमेरिका साऊथ ईस्ट एशिया इथे याची विक्री करणार आहे आणि हे बायोसिमिलर कॅन्सरवर उपयोगी पडत आहे. आता तुम्हाला आढळत असेल की हा आठवडा जवळजवळ नाल्को आणि हिंदाल्को दोन्हीही शेअर वाढत आहेत. तर हे शेअर का वाढत आहेत? बाकीचे शेअर एवढे वाढत नाही आहेत मेटलमधले, पण हे दोन शेअर चांगलेच वाढलेत. आज नाल्को तर 100 रुपयाला गेला होता. तर ॲल्युमिनियमवरची जी इम्पोर्ट ड्युटी होती ती वाढवली आहे, त्यामुळे इम्पोर्ट तेवढ्या प्रमाणात कमी होईल. कस्टम ड्युटीमध्ये सुद्धा वाढ करावी असं सुचवलं आहे आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली जाईल असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून ॲल्युमिनियम सेक्टरमधले शेअर्स वाढत आहेत. विश्वराज शुगरला 2.5 कोटी लिटर इथेनॉलसाठी ऑर्डर मिळाली आहे. परवा मी तुम्हाला जसं नायकाचं सांगितलं होतं तसंच फिनो पेमेंट बँकेच्यासुद्धा अँकर इन्व्हेस्टरचा जो लॉक इन पिरियड 1 महिन्याचा होता तो आज संपतो आहे आणि अँकर इन्व्हेस्टरकडे 11.2% स्टेक होता. तर हे इन्व्हेस्टर्स आता त्यांचा स्टेक विकण्याची शक्यता आहे. आज 2 दिवस गेले मार्केट जवळजवळ 2000 पॉईंट वाढलं पाठोपाठ, त्यामुळे आज मार्केट
200 पॉईंट डाऊन परत 200 पॉईंट वर. पण सांगायची गोष्ट अशी की आज 17,500 टप्पा मार्केटनी गाठला आणि 17,500 वरतीच मार्केटनी क्लोजसुद्धा आज दिला आहे. कॅपिटल गुड्स क्षेत्रातल्या कंपन्या आज तेजीत होत्या. लार्सन अँड टुब्रो, सिमेन्स, भेर, कमिन्स या सगळ्या कंपन्यांमध्ये तेजी होती. मीडिया क्षेत्रातल्या कंपन्यासुद्धा आज तेजीत होत्या, म्हणजे हातवे केबल, न्यूज 18, टीव्ही 18 ब्रॉडकास्ट, डिश टीव्ही, PVR, आयनॉक्स या सगळ्या कंपन्या आज तेजीत असलेल्या तुम्हाला दिसल्या. आणि नाल्को, हिंदाल्को यासुद्धा कंपन्या आज तेजीत होत्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगवर मिळू शकतील. नमस्ते.